सुरू करायचं का? हो कॅरी ऑन. हॅलो, येस गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. खूप दिवसांनी आज परत एकदा मध्येच दोन गॅप पडलेत आपले आणि त्यानंतर आज आपण भेटतो आहोत. असं वाटतंय की काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. ऍक्च्युली मीटिंग नाही झाली तर कालची, है ना. आज आपला टॉपिक आहे इन्क्रीज इम्युनिटी विथ अ प्लांट बेस्ड डाएट. म्हणजे इम्युनिटी आपण इन्क्रीज कशी करायची एक प्लांट बेस्ड डाएटचा वापर करून, तर त्या संदर्भात आज आपल्याला मॅडम गायडन्स देणार आहेत. आणि आजचं वातावरण पुन्हा एकदा आपण लास्ट इयरमध्ये मार्चमध्ये जसं होतो तसंच आजचं सिच्युएशन जरा थोडं झालेलं आहे, राईट. तर या कोरोनाच्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला किती इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे आपल्याला, आणि फेबमध्ये जे क्लायमेट होतं आणि आत्ता मार्चमध्ये जे क्लायमेट झालं ते चेंज, ऑल ऑफ सडन चेंज झाल्यामुळे त्याचाही त्रास होतोय आपल्याला, राईट. तर त्याच्यामध्ये आपण इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवणं किती आवश्यक आहे आणि कसं मेंटेन करायला पाहिजे, तर यावरती एक सुंदर गायडन्स आपल्याला मॅडम देत आहेत, विशाखा मॅडम. मॅमचं मी वेलकम करते मीटिंगमध्ये आणि त्यांनी सेशन स्टार्ट करावं अशी रिक्वेस्ट करते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आणि इंट्रोडक्शन दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप छान वाटलं. मॅडम अगदी तयार झालेल्या आहेत अँकरिंग साठी. लवकरात लवकर आरव्हीसी युट्यूब चॅनल मिळावं अशी मनापासून इच्छा आहे. थँक्यू. मधली दोन सेशन आपली चुकली होती, थोडस चुकल्यासारखं झालेलं पण काही कारणास्तव. याच्या पुढे आपण कंटिन्युटी ठेवूया. आणि इम्युनिटीचा पुन्हा हा विषय ऐरणीवरचा निघाला. आपण पुन्हा सेम कंडिशन मध्ये आलो आहे की जे मार्च 2020 मध्ये आपली कंडिशन होती तीच आता 21 सुद्धा पुन्हा येऊ पाहते. त्याच्यामुळे हा विषय घेणं थोडस गरजेचं वाटलं. म्हणून माय इम्युनिटी, माझी रोगप्रतिकारक शक्ती, ह्याच्यावर थोडस आपण बघणार आहोत. एक 30 ते 40 मिनिटाचं सेशन. ओव्हरऑल की इम्युनिटीचं इम्पॉर्टन्स का आहे यासाठी आपण बघणार आहोत. कारण कसं आहे की हा महिना आपण महिला जागतिक महिला दिवसाच्या अनुषंगाने पूर्ण महिनाच महिला दिवस महिलांचं एम्पॉवरमेंट साठी आपण साजरा करत आहोत. तर त्याचा एक पार्ट म्हणून की इम्युनिटी ही रोगप्रतिकारक शक्ती एक महिलेची, आणि मग त्या महिलेच्या अनुषंगाने इतर फॅमिली मेंबर्स कुटुंबातले सदस्य असतील आणि त्याचा पूर्ण आपल्या समाजावर होणारा जो इम्पॅक्ट आहे, जो प्रभाव आहे, तो आपण एक साधारण जस्ट ओव्हरव्ह्यू करणार आहोत. खूप डीप नाही जाणार आहोत कारण की याच्यामध्ये बरेचसे टेक्निकल्स असतील, त्यामुळे मला ओव्हरऑल जस्ट ह्याला टचअप करायचं आहे. पुन्हा कधीतरी आपण इन डिटेल निश्चितच घेऊया. पण आज आपल्याला जी आपण पुन्हा त्या महामारी पेंडेमिकच्या कंडिशन मध्ये आलो आहेत, सेकंड वेव्ह येईल न येईल आली आहे, ह्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये आहोत. ह्याच्यामध्ये ऐरणीवरचा प्रश्न हा आहे की तुम्ही लस घेतली आहे न घेतली आहे, घेणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पहिलं आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं त्या आपल्या इम्युन सिस्टमवर. मग ही इम्युन सिस्टम आपण का आणि कशा प्रकारे आपण करू शकतो. म म्हणजे मम्मी आणि मम्मी म्हणजेच मजबूती. आपली सुरुवात इथूनच होते की जी स्त्री आज पुढचं आयुष्य देते, पुढची पिढी देते, पुढचा समाज देते, जर काही तिची मजबूती असेल, तिचं जर काय जे शारीरिक असेल, मानसिक, बौद्धिक जे काही परफॉर्मन्स असेल, तो परफॉर्मन्स केवळ तिच्या पुरता नाहीये, तर तिच्याद्वारे तो समाजापर्यंतचा आहे. मग हा आपला समाजापर्यंतचा पोहोचणारी जी मजबूती आहे ती आपण कशी सुधारू शकतो, किंवा ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत की जे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे, की जे आपण आज आणि उद्याला मजबूत करू शकतो. जे स्वप्न जिजाऊने पाहिलं ते तिने साजरं केलं आणि आज आपण महाराष्ट्राचं जे स्वातंत्र्य किंवा स्वराज्य जे मोठ्या रीतीने आपण गाजवतो, तो शिवबा आज जो घडला तो केवळ मातेच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक जे तिचं आचरण होतं त्याच्यामुळे तो घडला. आज श्यामची आई आपण म्हणूया
की श्याम घडला त्याच्या पाठी सुद्धा त्याची आई, तिचं आत्मन, तिची वागणूक, तिचं पूर्ण सगळाच दृष्टिकोन आहे. आपले पंतप्रधान ज्या सक्षमरित्या आपला देश चालवत आहेत, केवळ देश चालवत नाहीये तर अनेक राष्ट्रांमध्ये आज त्यांना उत्तम पंतप्रधान किंवा एक उत्तम राज्यकर्ता म्हणून गणलं जातो, ते केवळ एका मातेमुळे. आज माझ्या लेकाचं सुद्धा मी आयुष्य व्यवस्थित सुदृढ करू शकले, सुखरूप करू शकले, ते एक माझा निर्णय होता की ह्या निर्णयामुळे मी माझं त्याचा येणारं आयुष्य हे सुखरूप करू शकते. हा मालवणचा किनारा आहे आणि जेव्हा मी तिथे देवदर्शनाला गेलेलो तेव्हा असंच खरंच ठरवलं की जे आज आमच्यापर्यंत सुदृढता आली, आमच्यापर्यंत जे सौख्य आलेलं ते इतरांपर्यंत पोहोचवणं ही आपलं कर्तव्य आहे आणि ह्या अनुषंगाने आपण पुढचं काम करायचं असं तेव्हा डिसिजन घेतलेलं. भारताला सुद्धा आपण भारत माता म्हणतो, म्हणजे आपली सुरुवात इथूनच होते की स्त्री म्हणजे किती पावित्र्य आणि स्त्री म्हणजे किती मजबूती. ह्याचं उदाहरण म्हणजे आज आपण देशाला सुद्धा माता म्हणून संबोधतो, कारण माता संबोधल्यानंतर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ममत्व असतं, तिची मजबूती असते आणि तिचं पुढच्या पिढीला काहीतरी देणं हे जे आहे ती जी सदिच्छा आहे एक मातृत्वाची, ती आपण भारत मातेकडे सुद्धा बघतो. एक मोठा पुरस्कार आपण सातत्याने म्हटला जातो तो मदर तेरेसा अवॉर्ड, कारण एक मातृत्वाच्या भावनेने जे व्यक्तींना हात लावायला तर जाऊ द्या पण त्यांच्याकडे नजर टाकायला सुद्धा कोणी तयार नाही अशा व्यक्तींना, अशा पेशंटना, रोग्यांना आज ह्या मातेने खूप वेगळं आयुष्य आणि एक चांगलं आयुष्य दिलेलं आहे. त्यामुळे मदर तेरेसा अवॉर्ड हा खूप मोठा अवॉर्ड मानला जातो, एक मातृत्वाचं आपण असं म्हणूया कौतुक आहे हा अवॉर्ड. म्हणजे लक्ष्मीकडे आपण नेहमी ऐश्वर मागत असतो, सरस्वतीकडे आपण ज्ञान मागत असतो, बुद्धी मागत असतो, समृद्धी मागत असतो आणि जेव्हा कधी महिषासूर मातो तेव्हा आपण दुर्गेला सुद्धा सांगतो की तू अवतार घे आणि ह्या जे दुष्ट आहे, जे खराब आहे त्याचं पतन कर की आम्हाला एक चांगलं सौख्य आयुष्य पुढे जगता येईल. आणि हेच आयुष्य जगण्यासाठी जेव्हा आपण विचार करतो त्या ऐश्वर्याची, त्या समृद्धीची, म्हणजे सरस्वतीची असेल किंवा ते दुर्गेची असेल, ही सगळी समृद्धी, हे सगळं ऐश्वर आणि हे सगळं जे आहे ते आपल्या अन्नामध्ये साठलेलं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलंय आणि अन्नामुळेच आपण अनेक दृष्टीने पुढे जाऊ शकतो, मजबूत होऊ शकतो. ह्याच अन्नाला आपण एक वेगळ्या रीतीने आज बघणार आहोत, एक काळाची गरज म्हणून आणि आज समाजाची गरज म्हणून आपण ह्याच्याकडे बघणार आहोत. जी आज अष्टभुजा नारायणी काम करत आहे, अनेक काम तिच्या जबाबदाऱ्या हा अगणित आहेत, तर संपतच नाही आहेत, म्हणजे दिवसेदिवस त्या वाढत चालल्या आहेत, पण एक खूप चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेते, तो मग कुटुंब असेल किंवा समाजातलं काम असेल, तिची नोकरी असेल, व्यवसाय असेल, सामाजिक जे काही असेल त्याच्यामध्ये ती स्वतःला गुंतवून घेत असते आणि त्याचं चांगलं परिणामही ती देत असते. मी बरेच वेळा बघितलंय जेव्हा महिला घर आणि बाहेरचं, घर आणि दार असं दोन्ही सांभाळून समतोल बॅलन्स करत असते तेव्हा तिची एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते, त्या कुटुंबाची डेव्हलपमेंट होत असते, त्या समाजाची सुद्धा डेव्हलपमेंट होत असते. पण ही जी अष्टभुजा नारायणी आहे तिच्याकडची जी कामं आहेत ती आपल्याला कशी वाढती कामं आहेत, तिने जबाबदाऱ्या तर घेतलेल्या आहेत पण त्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खूप एनर्जीची गरज आहे, एक वेगळ्या एनर्जीची गरज आहे, सुप्रीम पॉवरची गरज आहे, सुपर पॉवरची गरज आहे आणि ती आपल्या साध्या अन्नातून पूर्ण होणं हे आज शक्य नाहीये. कारण आजची स्त्रीची जी गरज आहे ती खूप बदलली आहे. पूर्वीच्या काही रेडिएशन नव्हतं पण आज ती मोबाईलवर आहे, लॅपटॉपवर आहे, आजूबाजूला समाजात वावरते, मुलांना वाढवतीये, तसंच तिच्या अनेक शारीरिक ज्या स्त्रीला असं म्हटलं गेलंय ती एक रासायनिक कारखाना आहे, त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्सला ती कुठलंही काम करत असेल, मग ती कुठली प्रेसिडेंट असेल, प्राईम मिनिस्टर असेल, काही असेल, तिला तिच्या हार्मोनल इम्बॅलन्स मधून जायचंच आहे, तो बॅलन्स करायचंच आहे. मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच्या आयुष्याची सुद्धा तिला कदर करायची असते आणि
ज्या जबाबदाऱ्या तिने घेतलेल्या आहेत त्या परिपूर्ण पार पाडायच्या आहेत, मग त्याच्यासाठी तिची मजबूती ही खूप गरजेची आहे. आणि एक साधारण अन्न स्तर ठेवून ही मजबूती सहज शक्य नाहीये, त्याच्यासाठी काहीतरी वेगळं घडणं खूप गरजेचं आहे. आज आपण पेपर मधले कटआउट्स बघूया की देश की आधी महिलाएं एवं 70% बच्चे अॅनिमिक है, म्हणजे आज यांचा रक्ताचा स्तर जर का बघितला तर हा खूप कमी दर्जाचा आहे. म्हणजे आपण आर्थिक दृष्ट्या समृद्ध होत चाललोय, आपण खूप ऍडव्हान्स होत चाललोय, डेव्हलप कंट्री होत चाललोय, पण जो महिलांचा किंवा मुलांचा रक्ताचा जो स्तर आहे, परफॉर्मन्स स्तर आहे, तो मात्र खूप खालावत चाललाय. देशातील युवांना रक्तक्षयाचा विळखा, मग ही लहान मुलं जी आहेत, जे आपला उद्याचा भविष्य काळ आहे, उद्याचे नागरिक आहे, ते जर काय ह्या रक्ताशयातून जात असतील तर उद्याचा नागरिक आपण कशा रीतीने मिळवणार? मग तो सुद्धा अशक्त आणि कमकुवत मिळाला तर पुढचं जे समाज घडवायचं आहे, कारण त्यांची पुढची पिढी पुन्हा निर्माण करायची आहे, जर त्यांच्यामध्ये काही कमतरता असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये ती कमतरता डेफिनेटली जाणार आहे. त्यामुळे आज आपल्याला खूप हे विचाराने घेणं गरजेचं आहे. यू आर व्हॉट युअर मॉम एट इन हर प्रेग्नन्सी. तुम्ही आज ते आहात जे तुमच्या आईने तिच्या गरोदरपणामध्ये जे खाल्लंय, प्यायलंय, वावरलीय, ते आज तुम्ही आहात. आणि लक्षात घ्या, आतापर्यंतची जी पिढी घडली, ह्याच्या पुढेही घडणार आहे, ती ह्याच फेज मधून जाणार आहे. जर काय गरोदरपणामध्ये स्त्रीने व्यवस्थित आहार घेतला असेल, व्यवस्थित शरीराला पोचलं गेलं असेल, तर तो गर्भही तसाच व्यवस्थित पोचला जाणार आहे आणि पुढची पिढी सुद्धा आपण चांगली सुदृढ मिळू शकतो. 80,000 वुमन डाय फ्रॉम द ब्रेस्ट कॅन्सर अॅन्युअली. मला सांगा, ब्रेस्ट कॅन्सर होऊच नाही ह्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. कारण ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर ठीक आहे, तुम्ही केमो द्याल, रेडिओ द्याल, एखाद वेळ तुम्हाला ब्रेस्ट अँप्युट करावी लागेल, मे बी यू विल हॅव टू जस्ट गेट युअर प्लास्टिक, एक सर्जरी करून तुम्ही फक्त ती गाठ काढून टाकाल, काही जे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे ते सगळं. पण ह्या कॅन्सरला येऊच न देण्यासाठी आज आपण काही करणं गरजेचं आहे. की एवढा जे प्रमाण आहे, पूर्वी तर कॅन्सरचं हे जे प्रमाण होतं ते फार कमी होतं, पण आज दिवसेदिवस लक्षात येत आहे. तुम्ही पेपर वाचाल किंवा तुम्ही डिजिटल मीडियावर बघाल की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आणि ज्या महिलांना प्रेग्नन्सी राहिलीच नाहीये किंवा PCOS आहेत, ह्यांच्यामध्ये दुधाच्या गाठी होऊन हे जे प्रमाण सातत्याने वाढत चाललंय ते कुठेतरी आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण ती जेव्हा स्त्री ही ब्रेस्ट कॅन्सर मधून जात असते, तेव्हा ती केवळ स्त्री ब्रेस्ट कॅन्सर मधून जात नसते, तर तिचं कुटुंब, तिची मुलं, तिचा जो पूर्ण परिवार आहे तो त्या फेज मधून जात असतो. ते आपण अवॉइड करणं गरजेचं आहे. कारण एक महिला जर का आजारी पडली तर त्या कुटुंबाचा जो मेन कणा आहे तो आजारी पडलेला असतो, अँड वी कॅन नॉट अफोर्ड दॅट. आज प्री मॅच्युअर मेनोपॉज हे खूप वाढत चाललेलं प्रस्थ आहे. म्हणजे जो मेनोपॉज, जी स्त्रीत्व 50-55 जात होत, ते स्त्रीत्व आज 30-40-45 जात आहे. आणि हे खूप घातक आहे, कारण की तुम्हाला जर काही प्री मॅच्युअर मेनोपॉज असेल तर डेफिनेटली तुमची पुढची पिढी, म्हणजे तुमच्या मुली आहेत, त्यांच्यापर्यंत हा जो डिसऑर्डर आहे ही डेफिनेटली जाणार आहे आणि पुढच्या आपल्या भविष्यासाठी हा धोकादायक घंटा आहे. ऑस्टियोपोरोसिस, अगेन आपली जी हाडं आहेत त्याच्यामध्ये असलेलं कॅल्शियमचं प्रमाण, त्याच्यामध्ये असलेलं विटॅमिन डीचं प्रमाण जे कमी होत चाललेलं आहे, किंवा त्याचा जो रिप्लेसमेंट आहे, आता प्रेग्नन्सी राहिल्यानंतर गर्भ डेफिनेटली आपल्या मातेच्या हाडातून, समजा मातेने व्यवस्थित आहार नाही घेतला तर तो गर्भ लबाड असतो, ते बाळ लबाड असतं, ते कुठलीही वाट बघत नाही, ते मातेच्या हाडातून स्वतःला पोसायला सुरुवात करतं. आपला बाबू कौतुकवाणा वाटतो, पण नंतर जेव्हा ती स्त्री 40-45 जाते तेव्हा लक्षात येतं, अरे गरोदरपणामध्ये आपण सकस आहार घेतला नव्हता, त्यामुळे जो माझा बाबू आहे, जे माझं लहान बच्चू आहे, तो मात्र त्या हाडामधून सगळं घेऊन गेलाय. आणि ऑस्टियोपोरोसिसचा जो धोका आहे की तुमचं हाड ठिसूळ होणं आणि त्याच्यामध्ये एक यु नो कमजोरपणा येणं, हे भारतातल्या स्त्रियांमध्ये वाढत चाललेला हा डिसऑर्डर आहे आणि ह्याचं प्रमाण दिवसेदिवस वाढत चाललेलं आहे. आणि ही जर का डिसऑर्डर एखाद्या
मातेमध्ये एखाद्या महिलेमध्ये आलं तर डेफिनेटली बाय द जे यु नो थोडस एक आपण म्हणूया की जे मातेचे जे इश्यूज आहेत किंवा महिलेचे जे इश्यू आहेत ते पुढच्या पिढीला त्या गर्भाला अनवधानाने का असू दे पण दिले जातात. जर काय ती माताच व्यवस्थित पोषित असेल तर पुढच्या पिढीला सुद्धा आपण चांगलं मजबूत घडवू शकतो. महिलांमधील वंध्यत्व आणि गंभीर आजार ह्याचं कारण आपली लाईफस्टाईल आहे. जे आज केवळ स्त्री घरातलं बघत होती ती आज बाहेरचं सुद्धा बघू लागली आहे. त्यामुळे उशिरा लग्न होणं, पाळीचे इश्यू असतील किंवा त्यांचे जे स्ट्रेस लेवल असतं, कामावरचं स्ट्रेस लेवल असतं, घरचं स्ट्रेस लेवल असतं, कारण तिच्यावर जबाबदाऱ्या असतात. तिचं स्त्रीत्व तिला सांभाळायचं असतं, मुलांना, नवऱ्याला, तिच्या कुटुंबाला तिला सांभाळायचं असतं. समाजामध्ये जर काही ती कर्तृत्ववान स्त्री असेल तर समाज बघून काही समाजासाठी करायची इच्छा असते अशा महिला आहेत, वर्किंग लेडीज आहेत. ह्या सगळ्यामध्ये जे वंध्यत्व येतं किंवा गंभीर आजारांना जे महिलेला तोंड द्यावं लागतं त्याचं प्रमाण दिवसेदिवस वाढत चाललंय. कारण ह्याच्यामध्ये तिची जी लाईफस्टाईल आहे ती हेक्टिक लाईफस्टाईल झाली आहे. त्याच्यामध्ये तिचा स्ट्रेस लेवल वाढलेला आहे, तिचे जे हार्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होणं प्रकार चाललेला आहे आणि त्याला कुठेतरी बांध घालणं आपल्याला गरजेचं आहे. स्त्रियांमधील वाढता हृदयरोग, असं म्हटलं जातं की जिथपर्यंत स्त्रीत्व आहे, पाळी व्यवस्थित येते, तिथपर्यंत सहसा महिलेला हृदयरोग एवढा पटकन धरत नाही. पण आजच्या परिस्थितीत असं झालेलं आहे की आपली लाईफस्टाईल विचित्र झालेली आहे. त्याच्यामध्ये वाढतं वजन, वाढतं वय, वाढता जो स्ट्रेस लेवल आहे किंवा स्त्रीत्व व्यवस्थित न येणं, महिना ते महिना पाळी न येणं, ह्याच्यामध्ये सुद्धा जो इश्यू होतोय तर त्याच्यामध्ये जो हृदयरोगाचं स्त्रियांचं प्रमाण आहे हे अचानक आपल्याला लक्षात येतंय, ते वाढत चाललेलं आहे. ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे आज स्मोकिंग कडे वळलेली स्त्री जास्ती दिसते. तुम्ही बघाल की कॉर्पोरेटमध्ये एक लाईफस्टाईल म्हणावं किंवा स्ट्रेस बर्स्टिंग म्हणून विचार केला जातो. तुम्ही महिलांना, मुलींना, अगदी कोवळ्या मुली ज्या 20-25 आहेत, 30 आहेत, त्या स्मोकिंग करताना दिसतात. आणि दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट की एक खूप महत्वाची गोष्ट आहे की जे पुढची पिढी देणार आहे, जे मातृत्व आहे, ते आज जर काय व्यसनाधीन झालं तर हे हृदयरोगाचं जे प्रमाण आहे ते केवळ तिच्या पुरतं मर्यादित न राहता पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा ते सहज जेनेटिकली जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला तिथेही हे खूप महत्वाच्या दिशेने बघणं गरजेचं आहे. हा मदर गेव हर किडनी अँड अ सेकंड बर्थ, किती खूप वाईट गोष्ट आहे की आज ज्या मातेने आयुष्य दिलं त्या मातेला आपल्या मुलीला किडनी द्यायची सुद्धा वेळ आली. आणि ठीक आहे, सेकंड बर्थ दिलेला आहे, तिला पुन्हा आयुष्य दिलेलं आहे, पण किती काळ? कारण की जेव्हा तुम्ही एखाद्यावर दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असता त्यावेळेला ते तुमचं अवयव नसतं, तुम्ही कोणाकडून ते बोरो केलेलं असतं आणि अशी वेळ कोणावर येऊ नये. लक्षात घ्या, आज जी वयस्कर आई आहे तिच्यासाठी सुद्धा ते थ्रेटनिंगच आहे. आणि इव्हन द डॉटर, जी मुलगी आहे जिने ते किडनी घेतली, ऍक्सेप्ट केली आहे, तिच्यासाठी सुद्धा ते थ्रेटनिंग आहे. कारण दोघीही एक एक किडनीवर आहेत. जिथपर्यंत काम करणार तिथपर्यंत काम करणार, पण अशी वेळ आपल्यावर न यावी. आणि स्पेशली जेव्हा एका वयस्कर आईला आपल्या तरुण मुलीला आयुष्य देण्यासाठी ती किडनी स्पेअर करावी लागते, आय थिंक हे खूप वाईट घटना आहे. तर ह्या घटना आपण टाळू शकतो आणि त्या कशा टाळू शकतो हे आपण बघणं गरजेचं आहे. तरुणीमध्ये वाढतोय पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. नाउ दिस PCOS इज अ मेन कॉज फॉर एव्हरीथिंग. जी पूर्वीची लाईफस्टाईल आपल्या एका मुलीची होती, महिलेची होती, ती आज खूप वेगळी गेलेली आहे. आणि PCOS म्हणजे काय? खूप वेळा मी प्रेझेंटेशन करताना किंवा मीटिंग घेते तेव्हा लक्षात येतं की जर काय 100 महिला बसल्या असतील तर 70-75% महिला त्याच्यामध्ये PCOS मिळतात. आणि ह्या ज्या PCOS आहेत तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक देणं खूप गरजेचं पडतं. अँटीबायोटिक मुळे एखाद्या त्यावेळेला पाळी येतेही, पण तुम्ही किती वेळा अँटीबायोटिक देणार, किती वेळा गोळ्या देणार, तेच तर तुमचं जर काय नॅचरली बॉडी फंक्शनिंग असेल, तुमचं स्त्रीत्व नॅचरली परफॉर्म करत असेल, आय थिंक दॅट्स मोस्ट वेलकम. आणि PCOS मध्ये ज्या महिला आज जात असतात त्यांना हार्मोनल प्रचंड इम्बॅलन्स असतात,
सायकोलॉजिकल इफेक्ट असतात. दाढीसारखे केस येणं किंवा मिशीसारखे केस येणं, छातीवर पाठीवर केस येणं, त्यांना डायबिटीज होणं, एखाद्या कॅन्सर होऊ शकतो, किंवा त्यांना जे वंध्यत्व येतं. आज आपण असं म्हणूया की स्त्रीचा जन्म हाच पुढची पिढी निर्माण करण्यासाठी झालेला आहे. आणि जर काही PCOS मुळे तिचं स्त्रीत्व, तिचं अस्तित्वच जर काही धोक्यात येत असेल, तर आय थिंक दॅट्स अ थ्रेटनिंग कॉल फॉर अस. कारण की तिची जी इम्बॅलन्स आहे, ती इम्बॅलन्स कुठेतरी समाजाला रोखते आहे, चांगल्या समाजाला आपण कुठेतरी बाधित करतोय. आणि जर काही ती गरोदर राहिलीही, तिने खूप प्रयत्न करून ती गरोदर राहिली, तरीही पुढची जी, त्याच्या पुढची जी येणारी पिढी आहे, ती मात्र आपल्याला कशा प्रकारची मिळेल, वी कांट से. आणि ह्या सगळ्याला आपली लाईफस्टाईल आहे, आपला स्ट्रेस आहे, आपलं एक वेगळं आयुष्य आपण आज जे जगतो आहे, तर त्याला कुठेतरी कारणीभूत आहेत. आणि ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं, ह्याच्यातून आपल्याला केवळ ह्या तरुणीला नाही तर पूर्ण समाजाला बाहेर काढायचंय. एक काळ होता जेव्हा स्त्री आपल्या अस्तित्वासाठी लढत होती. 1947 वी स्टूड फॉर फ्रीडम देन. एक स्वातंत्र्य लढ्यासाठी आपण भक्कमरित्या सगळ्या पूर्ण राष्ट्राला आपण मजबूतीने मदत केली आणि खरंच आपण स्वातंत्र्य मिळवलं. नाव 2008 वी स्टँड फॉर फ्रीडम अगेन. आज आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी लढाई करावी लागते, कारण की स्त्री ही जगणं गरजेचं आहे. वी आर ट्राइंग टू सेव्ह द गर्ल चाइल्ड. केवळ गर्ल चाइल्ड सेव्ह करून उपयोगाचं नाही, तर त्यांना एम्पावर करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण जर काही महिलांची उन्नती झाली, तरच समाजाची आणि राष्ट्राची उन्नती होऊ शकते. नाही तर विचार करा, एखाद्या समाजामध्ये स्त्रीच नाही आहे, तर मग ते बालपण, ते तारुण्य किंवा पुढची पिढी कशी चालणार? आणि त्यासाठी आज आपले पंतप्रधान सुद्धा म्हणतायत की जर काय स्त्रीची उन्नती झाली, तर राष्ट्राची उन्नती ही पूर्णपणे सक्षमरित्या आपण घेऊ शकतो. रक्ताशय, अॅनिमिया, अतिशय गरजेची गोष्ट आहे की स्त्री ही भक्कम असण. आणि ह्यासाठी तुम्ही बघाल की आज इम्साम असेल, WHO असेल, किंवा आपले इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, अनेक रिसर्च जे झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, पूर्वी जो आपला बॉडी परफॉर्मन्स होता त्याच्यापेक्षा आजचा जो बॉडी परफॉर्मन्स आहे महिलांचा, तो खूप खालावत चाललेला आहे. आणि केवळ महिलांचा नाही, तर त्यांच्यापासून येणाऱ्या जी मुलं आहेत त्यांचा सुद्धा तो खालावत चालला आहे. ह्याचं मुख्य कारण त्यांच्या शरीरात जे रक्त निर्माण होतं, ते रक्त निर्माण व्हायची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी हा डिस्टर्बन्स आहे, इम्बॅलन्स आहे. आणि ही आपल्याला रेग्युलेट करणं खूप गरजेचं आहे. ह्या रक्ताशयाचं मुख्य कारण तुमच्या शरीराला जे पोषण तत्व आज आपण देणं गरजेचं आहे, जे नैसर्गिक तत्व देणं गरजेचं आहे, तेच कुठेतरी आपल्याला कमी पडतंय किंवा समूळ असं मिळतच नाहीये. जी प्रोटीन, जे प्रथिन मिळणं गरजेचं आहे, ते आपण अवॉइड करतोय किंवा ते आपल्याला चांगल्या रीतीने मिळत नाहीये. आणि हे जर का तुमचं जे रक्त परफॉर्मन्स आहे, तुमच्या शरीराचा रक्ताचा जो भाग आहे, तो जर काय दूषित किंवा कमकुवत असेल, तर तुम्हाला संसर्ग, रोग होणं किंवा कमजोरी जो प्रकार आहे, हा कमजोरीचा जो प्रकार आहे, हा वाढत चाललाय. आणि आजचं महामारीचं मेन कारण हेच आहे की आपली रोग प्रतिकारक शक्ती ढासळत चालली आहे. एक विकृत वर्तमानात आपण जगतोय. आणि ह्या खालावलेल्या परिस्थितीमध्ये येणारी जर काय पिढी आपण जर काय देणार असू, तर ती पिढी सुद्धा आपण अशीच विकृत आणि कमकुवत निर्माण करू की त्याच्या पुढच्या पिढीचा तो तुम्ही विचारच नाही करू शकत. त्यामुळे आज आपण हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. ह्या ज्या माता आहेत कमकुवतेने मृत्यू पावतात किंवा कमकुवत बालक देत आहेत, ज्या चांगल्या परफॉर्म करणं गरजेचं आहे, कारण स्त्री हा पूर्ण समाजाचा आणि पूर्ण राष्ट्राचा 50% भाग आहे. तो जर काय तुम्ही मजबूत ठेवलात, तर तो जो दुसरा 50% भाग आहे तो सुद्धा मजबूत राहायला मदत होईल. तिची क्षमता आपल्याला वाढवणं खूप गरजेचं आहे. 21वं शतक आणि स्त्री, इट इज अ व्हेरी
ऑड कॉम्बिनेशन. पूर्वी म्हटलं जायचं स्त्री फक्त चूल आणि मूल होती, पण आज तुम्ही बघाल की ती आर्मी असेल, पोलीस असेल, बीएमसी असेल, कुठलंही, म्हणजे अगदी जगातलं सर्वात मोठं प्रेसिडेंशियल पद असेल, काही असेल, कुठलंही पद असेल, ती भूषवायला आज स्त्री पुढे आहे. 21व्या शतकात तिने आपली आपला बौद्धिक स्तर, शारीरिक स्तर खूप उंचावलेला आहे, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिचं कुठेतरी जे वाढतं वय आहे किंवा तिच्या ज्या स्वतःच्या अशा काही गरजा आहेत, त्या गरजा तशाच राहतात. आणि स्त्रीत्व सांभाळणं, कारण आपलं करिअर बघताना, आपलं कुटुंब बघताना तिला तिचं स्त्रीत्व सांभाळायचंय, त्याचं कौतुक सुद्धा तिला जोपासायचंय. मग मोठी मोठी शहरं असतील, मोठी मोठी देश असतील, त्याच्यामध्ये तिला आवश्यक म्हणून जे 21व शतक गाजवायचंय, त्याच्यामध्ये तिचं स्त्रीत्व गाजवायचंय, तिथे तिला पूरक अन्न किंवा आपण म्हणूया तिला मजबूत ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा जर का मजबूतीचा भाग आपण व्यवस्थितरित्या सांभाळला, तर मला वाटते जे एक आपण म्हणूया की समाजाचं एक मोठं चाक, दोन चाकापैकी एक चांगलं कार्यरत असं चाक आहे स्त्री, तर ते सुद्धा आपल्याला तेवढ्याच मजबूतीने कार्यरत राहील. स्त्रीत्व आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीज. आज ओव्हरीज जे वाढत, मी म्हणेन की PCOS हा एक वाढताच डिसऑर्डर आहे. आणि ह्याच जे स्त्री रोग तज्ञ आहेत, गायनॅक जे आहेत, ते प्राथमिकरित्या आपलं अँटीबायोटिक्स देणं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी सपोर्टिव्ह देणं, ह्याच्यामुळे जे आणखीन डिस्टर्बन्स येत जातं, त्याच्यामुळे एखादवे त्या स्त्रीला जे सायकोलॉजिकल इफेक्ट होतात, हार्मोनल इम्बॅलन्स होतात, ते इतके प्रचंड असतात की त्या ह्याच्यातून अनेक इतर प्रॉब्लेम त्यांना उद्भवू शकतात. आणि हे प्रॉब्लेम मधून आपण त्यांना वाचवणं आज गरजेचं आहे. जशी जमीन चांगली असावी लागते, तसं बीज पण चांगलं असावं लागतं. त्याला व्यवस्थित पाणी आणि त्याला हवामान, क्लायमेट चांगलं मिळावं लागतं. जेव्हा जमीन, बीज, पाणी, क्लायमेट, हवामान हे अतिशय निर्मळ, चांगलं आणि उपयुक्त असतं, अशा वेळेला आपल्याला मिळणारं जे उत्पन्न आहे, बीज आहे किंवा जे रोप आहे, जे पुढचं अस्तित्व आहे, ते चांगल्या रीतीने आपण घेऊ शकतो. तसंच जे मातृत्व देणार आहे ती स्त्री, जे बीज येणार आहे ते बीज, तिचं आरोग्य, तिचं आहार, ह्याच्यामध्ये तिचं जे पूर्ण एक स्त्रीत्वाची जडणघडण आहे, हे जर काय आपण व्यवस्थित ऑर्गॅनिकली किंवा आपण नैसर्गिकरित्या सांभाळलं, तर येणारा आपला जो समाज आहे, आपलं जे भविष्य आहे, ते आपण मजबूत देऊ शकतो. जर काय इथे कुठेतरी डिस्टर्बन्स झाला, जर काय स्त्रीचं गर्भधारणा, गर्भाशय मजबूत असेल, गर्भ व्यवस्थित राहिला, तिचा आहार विहार, तिचं व्यवस्थित स्त्रीत्व जोपासलं, तर आपलं कुटुंब, आपला समाज, आपलं राष्ट्र आपण चांगल्या रीतीने घडवू शकतो. एक सर्कल आपण नेहमी बघतो, एक वर्तुळ बघितलं जातं की जी मुलगी आहे ती पुढे शिक्षण घेऊ, तिचं लग्न होतंय, ती मातृत्व मिळतंय, तिला पुन्हा लसीकरण होतंय, तिला जे मातृत्व मिळाल्यानंतर त्या बाळाचं संगोपन, पुन्हा हे जे वर्तुळ आहे सातत्याने समाजाचं चालूच असतं. आणि ह्याच्यामध्ये जो 50% भाग आहे ते स्त्रीचं अस्तित्व, आणि त्याच स्त्रीच्या अस्तित्वामध्ये पुरुषाचं अस्तित्व सामावलेलं आहे. जर काय तिचं जे आहार आहे तो जर काय आपण तिच्या लहानपणीच, किंबहुना मी असं म्हणेल स्त्री गरोदर राहायच्या अगोदरपासनं जर काय तिचं स्त्रीत्व व्यवस्थित ठेवलं, तिची गर्भधारणा, गर्भ व्यवस्थित पोहोचला गेला, तिचं तारुण्य, पुन्हा तिचं वैवाहिक जीवन, ह्या सगळ्या वर्तुळामध्ये जर काय तिला आपण व्यवस्थित पोषक तत्व दिली, एक मजबूती दिली, एक चांगला आहार दिला, तर हा जो वर्तुळ आहे हा आपण वर्तुळ भक्कम ठेवायला, एक चांगलं भक्कमता आपण त्याच्यातून मिळवू शकतो. आणि भक्कम ठेवायला हा आहाराची जी सपोर्ट असेल, जे एक आपण सप्लिमेंट म्हणूया किंवा एक मजबूती म्हणूया, ती खूप चांगल्या रीतीने असेल. अनेक जे प्रश्न आज उद्भवत आहेत, PCOS असेल, ऑसोपायरोसिस असेल, इनफर्टिलिटी असेल, जे काही, किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असेल, ह्या अनेक घटनांमधून आपण स्त्रीला वाचवू शकतो, त्या कुटुंबाला वाचवू शकतो, आपण आपल्या पिढीला आपण ह्यामध्ये सक्षम करू शकतो, एक निर्दोष अशी
पिढी आपण पुढची निर्माण करू शकतो. आणि ह्याला एक सुंदर वन स्टेप सोल्युशन, आय ऑलवेज से इट इज अ वन स्टेप सोल्युशन, इट इज द युअर डिसिजन, तुमचा निर्णय असेल की तुम्हाला ह्याला घ्यायचंय का. कारण WHO, इन्साम, इंडियन मेडिकल असोसिएशन सगळेजण जे म्हणतात की आज तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला जे अन्न मिळतंय, तुम्हाला जो आहार मिळतोय, तुमचं जे न्यूट्रिशन आहे ते कुठेतरी डिस्टर्ब आहे, यू नीड टू गिव्ह अ सपोर्ट. आणि एक वन स्टेप सोल्युशन म्हणून आपण स्पिलनाकडे बघतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा DXN स्पिलना हे एक फॅब्युलस परफॉर्मन्स देतो. अगदी गरोदर राहण्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये, पोस्ट प्रेग्नन्सी असेल, किंवा एखादी मुलगी तारुण्यात येत असेल, एखादा मुलगा तारुण्यात येत असेल, किंवा त्यांचे कुठेतरी डेफिशियन्सीज झाले, एक इम्बॅलन्सेस झाले असतील, अशा कंडिशन मध्ये सुद्धा त्या स्त्रीला ह्या आहाराचा, स्पिरुलिनाचा, DXN स्पिरुलिनाचा एक मजबूत सपोर्ट मिळू शकतो. स्पिरुलिना काय आहे? स्पिरुलिना एक संपूर्ण पोषण आहे, चांगलं न्यूट्रिशन आहे, एक नैसर्गिक शाकाहारी, कोलेस्ट्रॉल फ्री, अल्कलाईन आहार आहे, म्हणजे एक सात्विक आहार, एक सात्विक पौष्टिकता म्हणून आपण सहज ह्याच्याकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये शाकाहारी म्हणजे आपण वेज प्रोटीन्स जे म्हणतो ते घटक उपलब्ध असल्यामुळे जे कुपोषित आहेत, मॅलन्यूट्रिशन मध्ये आज जे प्रॉब्लेम मध्ये आहेत, अशा लोकांना ह्याचा अतिशय चांगल्या रीतीने उपयोग होतोय. आणि लोकांनी अनेक वर्षापासून ह्याचा फायदा घेतलाय. गेली 27 वर्ष आज DXN कंपनी मॅलन्यूट्रिशन साठी ह्याच्यावर आपण सपोर्ट देतो आहे. यू वॉन्ट बिलीव की आज 19 जून 2020 ला आपल्या स्पिरुलिनाचा परफॉर्मन्स बघून WHO डॉक्टर लिमना गुडविल अम्बॅसिडर म्हणून पुढच्या 10 वर्षासाठी साईन केलंय. आय थिंक इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर अस. एक मोठा सन्मान आहे की जगातलं कुपोषण घालवण्यासाठी आपल्या DXN स्पिरुलिनाला हा एक मोठा प्लॅटफॉर्म, एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झालंय. वी शुड फील रिअली प्राऊड विथ इट की जे संपूर्ण पोषण आज आपल्याला अपेक्षित आहे, आपल्याला हवं आहे, ते पोषण आज आपण DXN स्पिरुलिनामधून घेऊ शकतो. आणि त्याचा फायदा लोक आज गेली 27 वर्ष जगभरामध्ये लोक त्याचा फायदा घेत आहेत आणि ह्याच्या पुढेही त्याचं प्रमाण वाढत आहे. पेंडेमिकची कंडिशन झाल्यानंतर लोकांना इम्युन सिस्टम ह्याच्याबद्दल, पूर्वी आम्ही ओरडून ओरडून सांगायचो की आपली रोगप्रतिकारक शक्ती सांभाळा. अनेक व्हायरसेस असतात, अनेक प्रॉब्लेम असतात, तुम्हाला डिसऑर्डर होऊ शकतील, तुम्हाला एखादे डिझीज होऊ शकतील, तर त्याच्यामधून तुम्हाला जर काय स्वतःला सांभाळायचं असेल, मजबूत ठेवायचं असेल, तर तुम्ही सप्लिमेंटची गरज आहे. लोक तेव्हा म्हणजे इट इज लाईक समथिंग आम्ही एलियन्स वाटत होतो लोकांनी. आणि जेव्हा ह्याबद्दल आपण बोलत असू तेव्हा लोकांनी दुर्लक्ष केलं. पण जेव्हा पेंडेमिक कंडिशन आली आणि सगळेजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, इम्युन सिस्टम वाढवा हे म्हणू लागले, तेव्हा खरं स्पिरुलिनाचं जे अनन्य साधारण महत्व आहे ते लोकांना कळलं. थँक्स टू डॉक्टर लिम सिओजेन, थँक्स टू प्रोफेसर वसुपाल, थँक्स टू डॉक्टर रत्ना मॅम, डॉक्टर एस रंजन, आज एवढे प्रेसिडेन्शियल पॅनलवर असलेले डॉक्टर असून सुद्धा त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं. एक बेसिक नीड, आपल्या शरीराची आवश्यक असलेली एक प्राथमिक गरज समजून त्यांनी त्याचा प्रचार केला, प्रसार केला. आणि ट्रस्ट मी, गेली वर्षभर आज अनेक महिला, मुलं, कुटुंब, अनेक समाजातले घटक आज स्पिरुलिनामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आहेत, स्वतःला मजबूत ठेवत आहेत. कारण जे पालेभाज्या आणि फळातून सुद्धा कमी पडत होतं ते आज आपण स्पिरुलिनामार्फत मजबूतरित्या मिळवलं. आणि थँक्स टू DXN कंपनी की ज्यांनी आपल्याला ह्या स्पिरुलिनामध्ये पेंडेमिक टू पॅनोरामिक, मी नेहमीच म्हणते की एक महामारीच्या काळातून आपल्याला एक दूरदृष्टीच्या काळामध्ये घेऊन गेले. आणि ही दूरदृष्टी जाणणारे आपले डॉक्टर लिम सिओजेन, मी त्यांना खूप खूप धन्यवाद मानेन की आज आपली जी पिढी आहे, आपलं जे कुटुंब आहे, हे मजबूत ठेवायचा विचार त्यांनी जवळजवळ 27 वर्षापूर्वी केला. आणि आज खरी गरज जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यांनी ती पूर्ण पूर्ण स्वरूपामध्ये लोकांना ते सेवा देऊ शकले आणि त्यांच्या मार्फत आपणही समाजापर्यंत ही सेवा पुरवू शकलो. पैसा पण मिळावा आणि पुण्यही मिळावं. स्पिरुलिना देताना मला नेहमी आनंद वाटतो
मुलाला खाऊ घालताना, स्वतःला घेताना, मिस्टरांना देताना किंवा समाजात कोणालाही स्त्रीला प्रमोट करताना खूप बरं वाटतं. कारण त्याच्यातून मला पुण्य पण मिळतं आणि पैसा पण मिळतो. हे दोन्ही देणारं व्यासपीठ इतकं सुंदर व्यासपीठ आहे, त्याला कारण ह्याची जी नैसर्गिकता आहे, ह्याची जी सात्विकता आहे, ती अपरंपार आहे. हाऊ इज द बॉडी नरिश हेल्थ फूड सप्लिमेंट्स ऑर द मेडिसिन? तुम्हाला कशावर अवलंबून राहायला आवडेल? जर काही तुम्ही फूड सप्लिमेंटवर व्यवस्थित, म्हणजे तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित असेल, तुमचा सपोर्टिव व्यवस्थित असतील, तर आपल्या शरीरामध्ये जे रस निर्माण होत असतं, प्लाझ्मा निर्माण होत असतो, तो व्यवस्थितरित्या निर्माण होईल. आणि आज डिएक्सन स्पिरला मार्फत आपण बघतोय की आपल्या शरीराला, आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं आपल्या शरीराचा रस हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आपण म्हणतो ना प्लाझ्मा दिला आहे, किंवा आजची गरज इम्युनिटी सिस्टीमसाठी जी आहे ती एकमेकांचं ब्लड किंवा ज्यांना गरज असेल तर त्यांना डोनेट डोनेट डोनर बघावा लागतो. तर अशी वेळ न येता आपण स्वतःच स्वतःच्या रक्ताचा स्तर उंचावणं किंवा नवीन रक्त आपलंच आपण निर्माण करणं ह्यासाठी स्पिरुला मदत करत असते. एक मेडिसिन सप्लिमेंट घेण्यापेक्षा आपण एक फूड सप्लिमेंटने हे जर का आपलं शरीर नरिश करू शकलो, हील करू शकलो, तर आय थिंक इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. कारण की कुठल्या कारखान्यात, मला तुम्ही खरं सांगा, निर्माण करण्यासाठी, मजबूत रक्त निर्माण करण्यासाठी, आपली बेसिक जी गरज आहे ती निर्माण करण्यासाठी स्पिरुला आपल्याला मदत करत असते. आणि ही जी स्पिरुला आहे, ही स्पिरुला आपल्याला सात्विकरित्या निर्माण करायला मदत करत असते. जे मसल्स आपण म्हणूया मजबूत असणं गरजेचं असतं, कारण की बॉडी परफॉर्मन्स जो आहे हा तुमच्या मसल्सवर अवलंबून आहे. तुम्ही गाडी घेता तेव्हा हा विचार करता, त्या गाडीमध्ये जे मशीन बसलंय, जे इंजिन बसलंय, ते मजबूत आहे का? किंवा कुठलंही डिव्हाइस घेताना आपण म्हणतो की त्याची जी जडणघडण आहे ती मजबूत आहे का? तसंच मानवी शरीर हे सुद्धा मसल्स वर अवलंबून आहे. आपण म्हणूया की जे बॉडी बिल्डर्स आहेत ते आपण मसल पॉवर दाखवत असतात, किंवा आपल्या शरीराचं जे काय आपण परफॉर्मन्स करत असतो तो परफॉर्मन्स सुद्धा आपल्या मसल परफॉर्मन्स वरच अवलंबून असतो. आणि स्पिरुला हेल्प्स यू टू इनक्रीज द मसल पॉवर. आपल्या शरीराला फॅटची सुद्धा गरज असते, पण ती लिमिटेड, की तुमच्या शरीराला परफॉर्मन्स करण्यासाठी पुरतं फॅट हवं असतं आणि ते सुद्धा आपण स्पिरुला मार्फत घेऊ शकतो. आपली हाडं मजबूत असतील, आपण म्हणतो ना हे जुनं हाड आहे, मजबूत आहे, म्हणजे त्यांनी पूर्वी चांगलं खाल्लेलं आहे, चांगलं वावरलेलं आहे, त्यांचं आचरण चांगलं झालंय, त्यामुळे आजही त्यांची हाडं मजबूत आहे, ते आजही चांगला परफॉर्म करू शकतात. आणि हेच अस्थि, हेच बोन मजबूत करण्यासाठी आज आपल्याला स्पिरुला उपयोगी पडते आहे. बोन मॅरो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही अनेक गोष्ट बरेच वेळा म्हटलं जातं की बोन मॅरो इट्स अ व्हेरी सेन्सेशनल किंवा अतिशय नाजूक अशी गोष्ट आहे, पण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय गरजेची अशी गोष्ट आहे. आणि बोन मॅरोचा जो परफॉर्मन्स आहे ह्याच्यावर तुमच्या शरीराचं परफॉर्मन्स, तुमचं आयुष्य हे पूर्ण अवलंबून आहे. आणि ह्या मज्जेचं, ह्या बोन मॅरोचं मजबूत निर्माण करायचं काम आज आपल्याला स्पिरुलाच्या न्यूट्रिशन मार्फत आपण घेतो आहोत, आनंद त्याचा उपभोगतो आहे. तसंच जी पुढची पिढी आपण निर्माण करणार आहोत, जे पुढच्या पिढीला निर्माण करणारी जी सकस आहे ती सुद्धा आपण स्पिरुला मार्फत मिळवू शकतो. जे मजबूत बीज आहे ते आपण स्पिरुला मार्फत मिळवू शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट घ्यायला जातो तेव्हा ती चकाकणारी घेतो. कधी कोणी डल गोष्ट घेताना मला आढळलं नाहीये. सगळ्यांना असं ओजस, तेजस्वी, रेडियंट, स्पार्कलिंग असं हवं असतं. मग आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा ओजस्तेचं प्रमाण आहे. आपली स्पिरिच्युअल एक आध्यात्मिक पॉवर सुद्धा आपलं ओजस्तेचं प्रमाण आहे. तुमचं शारीरिक, मानसिक, बौद्धिकता ही जी आहे ही सुद्धा ओजस असणं गरजेचं आहे, मजबूत असणं गरजेचं आहे, एक परफॉर्मिंग लेवलवर असणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, यू विल सी की तुमचं प्लाझ्मा आहे, तुमचं ब्लड, मसल, फॅट, बोन
बोन मॅरो आहे, तुमचं पूर्ण जे पुढचं बीज, पुढची जी पिढी निर्माण करणं आहे, हे सगळं जे बघाल, किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे, हे सगळं जर का आपल्याला वन स्टेप सोल्युशन मध्ये मिळत असेल, एका केवळ स्पिरुला मार्फत मिळत असेल, तर आय थिंक वी कॅन वेलकम इट. आणि आतापर्यंत ते समाजाला उपयोगी पडलंय, कित्येक आयुष्यांना त्यांनी मजबूती दिलेली आहे, डिझीज डिसऑर्डर मधून बाहेर काढलेलं आहे. तसंच जे मजबूत आहेत, जे निरोगी आहेत, त्यांचं निरोगीत्व तसंच बरकरार ठेवण्यासाठी सुद्धा आज स्पिरुला आपल्याला उपयोगी पडलेली आहे. आपण म्हणूया की आज समाजाला लागलेली कीड हा चुकीचा शब्द आहे, पण वापरणं गरजेचं आहे. आपल्याला कीड लागलेली ही लक्षात येत नाही, बट अॅनिमिया इज वन ऑफ द पार्ट ऑफ इट. आपल्याला लक्षातच येत नाही की अॅनिमिया होत चाललंय. जी HB लेवल महिलेसाठी 14 ते 16 आणि पुरुषांसाठी 14-15 ते 17 पर्यंत असणं गरजेचं आहे. मी म्हणेन तुमच्या आजूबाजूला समाजात तुमचे मित्र जर काय तुमचं HB लेवल महिला असेल तर 14 आणि 15-16 असेल तर तुम्ही खरे श्रीमंत. पण तुमची बेसिक जी आतली जी गरज आहे, आपण कपडा घ्यायला जातो तेव्हा कॉटनचा कपडा हा महाग असतो, रेशमी कपडा आणखी महाग असतो, सिल्क कपडा हा महाग मिळतो, कारण त्याचं बेसिक जे तत्व आहे ना ते महाग असतं, ते किमती असतं, ते मजबूत असतं, ते नाविन्यपूर्व आणि खूप असं तेजस्वी असतं, त्यासाठी आपण पैसे मोजत असतो. सेम वे आज आपलं जे अॅनिमिया आहे हा जो मेन इश्यू आहे, ही जी आपला पूर्ण समाजाला लागलेला हा जो चुकीची गोष्ट आहे, त्याच्यातून बाहेर काढायला आज आपल्याला स्त्रीला उपयुक्त ठरते आहे. ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून एक वन स्टेप सोल्युशन म्हणून आपल्याला स्त्रीलाने मदत केली आहे, आणि ती मदत आपल्याला आपल्यापुरती न ठेवता आपल्याला पुढे समाजापर्यंत द्यायची आहे. बरेच जण आपण बघूया की हे जर काय तुमचं प्लाझ्मा, तुमचं ब्लड मसल ह्या सगळ्याला व्यवस्थित तुम्ही जर काय न्यूट्रिशन नाही दिलं, तर एक तर मॅलन्यूट्रिशन होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला कुपोषण होऊ शकतं, अॅनेमिया होऊ शकतो, किंवा ओबेसिटी. ओबेसिटी सुद्धा पार्ट ऑफ कुपोषण आहे. आज जर काय तुम्ही अर्बन एरियाज मध्ये शहरी वातावरणामध्ये बघाल, तर महिलांचं जे फॅटनेस आहे, ओबेसिटी आहे, जे वाढतं वजन आहे, हे मेन कारणीभूत आहे. ज्या महिलेचं शरीर जर काय बॅलन्स असेल तर सहसा तिला हृदयरोग येणार नाही, पण कॅन्सरचं प्रमाण वाढायचं कारण ओबेसिटी आहे. वंध्यत्व, इन्फर्टिलिटी वाढण्याचं प्रमाण सुद्धा आज ओबेसिटी आहे. अनेक गोष्टींना कारणीभूत हा अॅनिमिया किंवा ओबेसिटी असू शकतो. तर ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या आयुष्यामध्ये इम्बॅलन्स होत असतात, तर त्यावेळेला जेव्हा ह्या इम्बॅलन्स म्हणजे कुपोषण आपण अॅनिमियाचं म्हणूया, रक्तस्तर खालावत चाललंय किंवा आपलं वजन वाढत चाललंय, ह्याला वन स्टेप सोल्युशन आपण स्पिनला देऊ शकतो आणि आपल्याला जो हा इम्बॅलन्स आहे हा आपण बॅलन्स करू शकतो. स्पिनला कशी उपयुक्त पडते, त्यास इम्सामच स्वतः म्हणतंय की वर्ल्ड वाईड जर काय स्पिनलाचं कन्झम्पशन व्यवस्थित झालं तर आपण रक्ताशयातून स्त्रीला सहज बाहेर काढू शकतो. जी बालकं आहेत त्यांना आपण काढू शकतो. जर काय व्यवस्थित न्यूट्रिशन मिळालं तर क्रॉनिक डिझीज किंवा डेफिशियन्सीज वी कॅन अवॉइड दॅट. जो नाईट ब्लाइंडनेस आहे, म्हणजे रातांधळेपणा असेल, जे अलर्जीज असतील किंवा बॅड कोलेस्ट्रॉल असेल, कुपोषण असेल, जे वीकनेस असेल किंवा वेट लॉस गेन, कॅन्सर प्रिव्हेंशन असेल, फायब्रोसिस असतील किंवा कुठलेही आपण म्हणूया इन्फेक्शन आहेत, जी डिझीज आहेत, जे डिसऑर्डर्स आहेत, ती आपण सहजरित्या स्पिनलाच्या कन्झम्पशनने अवॉइड करू शकतो. कारण आपला जो स्तर जो आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे, आपल्या ब्लडचा किंवा मसल्सचा, हा स्तर जर काय व्यवस्थित इम्प्रूव्ह झाला तर आपण अनेक जे पुढचे घातक गोष्टी आहेत त्याच्यातून सहजरित्या त्या स्त्रीला, त्या बालकाला, त्या समाजाला आपण बाहेर काढू शकतो.
giving help and hope to people in need, regardless of race, religion or creed. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कुठलाही धर्म, जाती, समाज न बघता आपण एखाद्याच्या उपयोगी पडतोय, त्या समाजाच्या उपयोगी पडतोय, त्या व्यक्तीच्या उपयोगी पडतोय, आणि त्याला जर काय त्याच्या प्रॉब्लेम मधून तो मे बी ॲनिमिया असेल, मॅलन्यूट्रिशन असेल, ओबेसिटी असेल, बॅड परफॉर्मन्स असेल, काही असेल, ह्याच्यामध्ये जर काय तुम्ही मदत करत असाल तर आय थिंक इट इज अ ग्रेट हेल्प बाय द WHO इन्साम. आणि हेच आपल्याला जे मिशन आहे ते आपल्याला पुढे न्यायचंय. डॉक्टर लिमना आज जे गुडविल अम्बॅसिडर बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपला सुद्धा सहभाग असणं खूप गरजेचं आहे. आपण नेहमीच लोकांना काहीतरी सजेस्ट करत असतो, काहीतरी सांगत असतो, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचाय, पण स्वतः स्पिनलाची मजबूती ठेवणं आणि लोकांपर्यंत त्याचा जो उपयोग आहे ते पोहोचवणं हे आपण सहज करू शकतो. बेस्ट न्यूट्रिशनल फूड फॉर 21st सेंचुरी. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सपोर्टिंग स्पिनला. आज अनेक जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, ज्या संस्था आहेत, त्या स्पिरुलिनाला सपोर्ट करतायत. इनफॅक्ट मी असं म्हणेन स्पिरुलिनाचा सपोर्ट त्या घेत आहेत, कारण त्यांना माहितीये समाजापर्यंत काहीतरी असं देणं गरजेचं आहे. आय टेल यू, लोक असं म्हणतात की रिसोर्स आहे, ओके, बट द मेन रिसोर्स आणि खरा रिसोर्स इज अ ह्युमन रिसोर्स. जर काय माणूस मजबूत असेल तर अनेक गोष्टींचा आपण विकास घडवू शकतो, पण जर काय माणूस मजबूत नसेल, एखादं ह्युमन मजबूत नसेल, तर विकास व्हायच्या बदली आपण त्या समाजाला डिस्ट्रॉय करत असतो. त्यामुळे ह्युमन रिसोर्स इज द बिगेस्ट रिसोर्स ऑन द वर्ल्ड, आणि त्याला सांभाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आज 21व्या शतकाचं पोषण तत्व म्हणून स्पिरुलिनाकडे बघितलं जाते. अनेक संस्था स्पिरुलिनाला ह्या मान सन्मान देत आहे की स्पिरुलिनाला, ते मी म्हणते की स्पिरुलिना इज ऍक्च्युअली गिव्हिंग सपोर्ट टू द एंटायर युनिव्हर्स. आम्ही जेव्हा टीव्ही घ्यायला जातो तेव्हा हा प्रयत्न असतो की तो टीव्ही स्लिम असावा. मी आजकाल तर ऍड पण बघते की लॅपटॉप सुद्धा स्लिम असावा. अगदी दरवाज्यातून एखादी हिरोईन त्या लॅपटॉप सकट अलगद निघून जाते, पण आमची ढेरी तर वाढतच चालली आहे. आणि ह्याला कारण आपली लाईफस्टाईल आहे, ह्याला कारण आपला स्ट्रेस आहे, काळाची गरज, आपलं जे मॉडर्न आचार विचार आहे, हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. वी चेंज अवर नीड्स ऍज पर द स्टाईल, व्हाय कॅन्ट वी चेंज आवर सेल्व्स. जर काही स्लिम टीव्ही हवाय तर स्लिम बॉडी करण्यासाठी एक वन स्टेप सोल्युशन आपण डेफिनेटली निर्णय घेऊ शकतो, एक स्टाईल निर्माण करू शकतो. मला सगळं जे कंटॅमिनेशन होत आहे, जे प्रदूषण होत आहे, ते कुठे कधीतरी थांबणार आहे का? हवेचं प्रदूषण आहे, अन्नामध्ये आपण प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. जस जसं लोकसंख्या वाढणार तस तसं जमिनीचा वापर वाढणार, कारण आपल्याकडे जमीन लिमिटेड आहे आणि त्या लिमिटेड मध्ये जे वाढतं पोल्युशन आहे, पॉप्युलेशन आहे, त्याला कुठेतरी आपण घातक तत्व देत चाललेलं आहे. हा डॉगी सुद्धा विचारतोय, आर यू फीडिंग मी कंटॅमिनेटेड फूड? कॅन यू इमॅजिन अ डॉग इज आस्किंग अस दिस, व्हॉट अबाउट द ह्युमन्स? आपण जे आपल्या मुलाला खाऊ घालतोय, आपल्याला माहितीये त्याच्यामध्ये कुठेतरी खतं आहेत, कीटकनाशक आहेत, आपण त्याला फिरायला घेऊन गेल्यानंतर सुद्धा आपल्याला माहितीये तो सायकलिंग करो, वॉकिंग करो, स्कूलला आहे, कॉलेजला आहे, कुठेही, आपण त्याला हवेतून दूषित काहीतरी देतोय. मग ते बदलणं गरजेचं आहे. वी आर अंडर अटॅक डेली, वी नीड टू प्रोटेक्ट आवर सेल्व्स अँड आवर फॅमिली डेली. मी तर म्हणेन इट इज नॉट डेली, इट इज एव्हरी नाऊ अँड देन. कारण दिवसाभराचा अनेक काळ तुम्ही जेव्हा पोल्युशनला एक्सपोज होत असतात, आज महामारीमध्ये पॅन्डेमिक मध्ये काय हाफ एन आवर, यू गेट हाफ एन आवर टू 40 मिनिट्स, त्यामुळे आपण मास्क वापरतोय. पण मला सांगा, तुम्ही हवेसाठी मास्क वापरताय, पॅन्डेमिक साठी मास्क वापरताय, पण जे दूषित अन्न आतमध्ये घालताय त्याला साफ करायला कोण जाणार? तिथे तुम्हाला डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे.
बिल्ड युअर चाइल्ड्स इम्युनिटी अँड हेल्प हिम ग्रो वेल. अतिशय महत्वाची गरज आहे की केवळ तुमची रोगप्रतिकारक शक्ती नाही तर तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवणं हे तुमचं काम आहे. आणि विथ द ग्रेस अँड द हेल्प ऑफ दिस स्पिरुला तुम्ही हे सहज करू शकता. कारण मुलं हिरवं खात नाही, कच्चं खात नाही, त्यांना भाज्या नको, फळं नको, त्यांचे खूप टॅन्ट्रम्स असतात, मला हे हवंय, मला ते नकोय, मी हेच खाणार, मी तेच खाणार. ह्या सगळ्याला जर काही तुम्ही याला बायपास करायचं असेल, सरफेस करायचं असेल, तर डेफिनेटली वन स्टेप सोल्युशन तुम्ही स्पिरुला देऊ शकता. एका मीटिंग मध्ये आय थिंक आत्ताच्याच जे वुमन सेलिब्रेशन मध्ये दादर ब्रांच ऑफिसला एका महिलेने विचारलं होतं भूक लागण्यासाठी तुम्ही स्पिरुलाचा वापर करू शकता का. येस, नॅचरल हंगर आणि सॅटिस्फॅक्शन ऑफ द नॅचरल हंगर ह्या दोन्ही गोष्टी आपण स्पिरुलातून मिळवू शकतो. म्हणजे व्यवस्थितरित्या नैसर्गिक भूक लागणं आणि ती नैसर्गिकरित्या पुरवणं हे सुद्धा दोन्ही गोष्ट स्पिरुला करतं. आणि त्याचसाठी इट इज अ सुपर फूड, कारण बालकांना भूक लागणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यांची भूक शमवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे इट इज अ वन स्टेप सोल्युशन फॉर द बेबीज हंगर, त्यांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्यांचा एक चांगला विकास घडवण्यासाठी, एक मजबूती त्यांना मिळवण्यासाठी आपण स्पिरुलाचा निश्चित वापर करू शकतो. आणि ह्याच्यामुळे जे दिवसेदिवस वाढणारे इन्फेक्शन आहे किंवा जी रिस्क आहे ती आपण अवॉइड करू शकतो. वुमन अँड चाइल्ड वेलफेअर इज नेशन्स पॉवर. जर काय तुम्ही एक डिपार्टमेंट म्हटलं जातं की एक मिनिस्ट्री म्हटली जाते त्याच्यामध्ये वुमन अँड चाइल्ड वेलफेअर हे एक डिपार्टमेंट खास वेगळं असतं. प्रत्येक महिला आणि प्रत्येक मूल हे समाजासाठी, राष्ट्रासाठी खूप महत्वाचं असतं. जगामध्ये एकच नातं आहे, आई आणि मूल. आणि ही आई आणि हे जर काय मूल मजबूत असेल तर तुम्हाला ते राष्ट्र घडवायला, त्याची पॉवर वाढवण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि ते सहजरित्या आपण स्पिरुलामार्फत पूर्ण करू शकतो. एम्पावरिंग वुमन फॉर सक्सेस. कारण तुम्ही बघाल वुमन ऑन मेंटेनिंग एज्युकेशन अँड न्यूट्रिशन, म्हणजे वुमन त्या समाजाची शैक्षणिक आणि जी पौष्टिकता आहे. मला सांगा कुठल्याही कुटुंबाचं मेन गरज काय असतं, तर त्याचं मेन गरज असते रोटी, कपडा और मका. जी रोटी, जे न्यूट्रिशन आहे ते खूप गरजेचं असतं, पण त्या न्यूट्रिशनचं जे एज्युकेशन किंवा एक त्याच्याबद्दलची माहिती आणि समाजाबद्दल त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हे सुद्धा स्त्रीचंच काम आहे, त्या महिलेचं, त्या मातेचं काम आहे. कारण अन्न आणि जे शिक्षण आहे, जे संस्कार आहेत, ते घरातूनच सुरुवात होतात. चांगलं सकस अन्न खायची जी सवय आहे ती एक महिलाच, एक माताच आपल्या मुलाला लावत असते. आणि ते जे न्यूट्रिशन त्याच्यात जात असतं ते न्यूट्रिशनच त्याचं एज्युकेशन ठरवत असतं. एक बेसिक नीड जर का आज आपण समाजात बघूया की काही ठिकाणी जे शिक्षण पद्धती चालते त्याच्यामध्ये सपोर्टिव्ह म्हणून शिक्षणाबरोबर एक आहार जोडला जातो की समाजाला मजबूत करण्यासाठी शैक्षणिक आणि आपण न्यूट्रिशन असं दोन्ही बॅलन्स करू शकतो. आणि हे स्त्रीच्या हातात आहे कुठल्या रीतीने ते न्यूट्रिशन वापरायचं आपल्या परिवारासाठी, समाजापर्यंत ह्याचं अंडरस्टँडिंग, त्याचं एक एज्युकेशन किंवा त्याची एक माहिती हे घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या स्त्रीपासूनच समाज पुढे घडत असतो. जेव्हा आपण एक पुरुष एज्युकेट करतो तेव्हा फक्त एक पुरुष एज्युकेट होतो, पण जेव्हा आपण एका स्त्रीपर्यंत ह्याची माहिती पोहोचवतो तर ती स्त्री ही कुटुंबापुढे, समाजापुढे आणि अनेक राष्ट्र घडवण्यासाठी उपयुक्त ठरते. दिस इज जस्ट अ नेटवर्क. आपण असं म्हणूया की कुठलीही गोष्ट स्प्रेड होण्यासाठी, ती लांबपर्यंत नेण्यासाठी नेटवर्कचा उपयोग होतो. मग ते आपल्या रस्त्यांचं जाळं असेल, म्हणजे ट्रान्सपोर्ट असेल, आपल्या मोबाईलचं नेटवर्क असू शकतं, आपल्या शैक्षणिक नेटवर्क असू शकतं, कुठल्या तरी संस्थांचं नेटवर्क असू शकतं, किंवा एखाद्या माहितीचं, कम्युनिकेशनचं सुद्धा नेटवर्कच असतं. कारण की एकापासून दुसऱ्यापर्यंत, अनेकापर्यंत पाठवणं
हे एक पॉसिबल आहे विथ युअर पॉवर ऑफ स्पीच. पण त्याच्यासाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे, आणि एकामार्फत अनेकापर्यंत पोहोचवायचं असेल तर ती एक महिला सुशिक्षित शिक्षित करणं गरजेचं असतं. आणि ती जर काही तुम्ही जागृत केली तर जे नेटवर्क तुम्ही बाय स्पीच बाय वर्ड ऑफ माउथ कराल ते प्रचंड इफेक्टिव्ह असेल. 65% ऑफ द वर्ल्ड कन्झ्युमर स्पेंडिंग इज इन्फ्लुएन्स्ड बाय वुमन. कॅन यू इमॅजिन, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघाल, टीव्ही ऑन केला तर त्याच्यामध्ये सर्वात जास्ती जे ऍडव्हर्टाइजमेंट असतात त्याच्यामध्ये बालक स्त्रिया ह्या इन्वॉल्व्ह असतात. आणि त्यांच्या मार्फत आपण फॅशन असेल किंवा ऍडव्हर्टायझिंग असेल, मार्केटिंग असेल, हे स्प्रेड ऑन करत असतो. आणि वुमन आर द लार्जेस्ट इमर्जिंग मार्केट, म्हणजे एकमेकांना जोडवणार किंवा नवीन मार्केट, नवीन ट्रेंड, नवीन स्टाईल निर्माण करणार एक उद्योजक, किंवा मी म्हणेन की जेव्हा महिला समाजात वावरत असते तेव्हा तिची नजर ही इतरत्र फिरत असते, काहीतरी नवीन काहीतरी वेगळं ती जोडत असते, काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते, मग ती जे नवीन बघत असते ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते, एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करते, समाजात त्याचं पुन्हा वेगळ्या स्वरूपात किंवा त्याच स्वरूपात आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करते, आपल्या मार्फत इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ती बाजारपेठ एकमेकांमध्ये बाजारपेठ एक तर निर्माण करत असते आणि त्या बाजारपेठेमध्ये जे नाविन्यता असते ती निर्माण करत असते. बाय 2017 ग्लोबल इन्कम ऑफ वुमन विल राईज फ्रॉम 13 मिलियन टू 18 मिलियन. आणि सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे काय, 2028 पर्यंत स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्ती कमवत असते. आणि ह्याला कारण असंच आहे की तिच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत, तिच्याकडे अनेक स्वप्न आहेत, आणि त्या जबाबदाऱ्या त्या स्वप्न पार पाडताना केवळ ती स्वप्न तिच्यासाठी नाही आहेत, ती कुटुंबासाठी आहेत, तिची समाजाचे स्वप्न आहेत, तिची पूर्ण काहीतरी पुढच्या पिढीसाठी ठेवून द्यायची जी स्वप्न आहेत ती प्रचंड आहेत. आणि त्याला सपोर्ट हा इन्कमचा असतो. आणि जितकं ती कमवेल, लक्षात घ्या जर का एखाद्या घरामध्ये स्त्री कमवती असेल तर फार 10 ते 20% ती स्वतःसाठी खर्च करत असते. त्याच्यातला 80 ते 90% जो तिचं उत्पन्न आहे, इन्कम आहे, ती त्या कुटुंबासाठी आणि जेव्हा ती समाजात वावरत असते तर समाजासाठी खर्च करत असते. त्यामुळे 2028 पर्यंतचा तिचा परफॉर्मन्स तुम्ही बघाल, शी विल बी अर्निंग मोर, अँड वेन शी स्टार्ट अर्निंग मोर शी विल बी कम्प्लिटिंग हर ऑल ड्रीम्स. तिची जास्तीत जास्त स्वप्न ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळेला समाज आणखीन सुदृढ होत जाईल. तुम्ही बघाल की अनेक आज कंपनीज आहेत ज्यांची व्हेकल्स चालतात, त्यांचं कुठेही ऑफिस वगैरे काहीच नाहीये. ऍपल सारख्या कंपनीची फॅक्टरी नाहीये, व्हॉट्सअप सारखं जे मिलियन्स अँड मिलियन्स मेसेजेस पाठवतात त्यांचं स्वतःचं सर्व्हर नाहीये. अनेक असे जे आज संशोधन झालेले आहेत की ज्याच्यामध्ये कार्यक्षमतही लोक आहेत, दे आर गिविंग अ फॅब्युलस परफॉर्मन्स बट दे डू नॉट ओन एनिथिंग ऑफ देअर ओन, पण तरी पण सेवेमार्फत समाजाला एकत्रितरित्या जोडून ठेवलेला आहे, त्यांच्यापर्यंत सेवा पुरवली आहे, त्या सेवेमधून त्यांनी मेवाही कमवलेला आहे आणि समाजाला एक वेगळं वळण, एक वेगळी आधुनिकता याच्या मार्फत मिळालेली आहे. ही आधुनिकता आपण सहजरित्या कुठेतरी आपल्या विचारांमार्फत एक वेगळ्या प्लॅटफॉर्म मार्फत मिळू शकतो. एक पॅसिव्ह इन्कम, मी म्हणेन की जे वेगळं, मी काही प्रोडक्ट निर्माण करत नाहीये पण त्याच्याबद्दल माहिती पुरवतीये, त्याची उपयुक्तता सांगते आणि माझ्या स्पीच मार्फत एखादं रोप जर का मी पेरत असेल किंवा एखादं बीज पेरत असेल तर त्याच्यातून मिळणारं जे माझं उत्पन्न आहे ते केवळ माझ्यापुरतं मर्यादित न राहता BXN ने जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे, एक व्यासपीठ दिलेला आहे, ते माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा मी ते सहजरित्या देऊ शकते. युअर काइंडनेस कॅन सेव्ह द लाईफ. तुमचं जे एक मी म्हणेन की पद किंवा कद ह्याच्यावर निर्भर नाही, तर तुमचं द्यायची किती इच्छा आहे,
तुमची स्वतःला आणि समाजाला काहीतरी करायची जी इच्छा आहे त्याच्यामुळे अनेक जीवन आज गेल्या काळामध्ये तर वाचवली आहेत, पण ह्या महामारीच्या काळात सुद्धा वाचवणं खूप गरजेचं आहे. कारण की जर काय समाज वाचला तरच आपण एक पुढचा समाज, चांगला मजबूत समाज मिळवू शकतो. केवळ मी नाही तर माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूची कुटुंब, समाज सुद्धा मजबूत राहणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याबरोबर जो आनंद आपण शेअर करू तो अतिशय सुंदर असेल. देर आर टू काइंड ऑफ पीपल, एक जे काम करतात किंवा जे क्रेडिट घेतात. जे काम करतात दॅट ग्रुप इज मच बेटर, कारण तिथे कॉम्पिटिशन नाही आहे. अशा मिशनवर तुम्ही जॉईन होऊ शकता की जो स्वतःसाठी आणि समाजासाठी काम करतोय. डॉक्टर लीमने आज 27 वर्षापूर्वी पाहिलेलं हे विजन आहे. ते स्वतः आउटलेट काढून स्कूलला प्रेझेंट करू शकत होते, डायरेक्ट सेलिंग करू शकत होते, ते लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचवू शकत होते, पण त्यांनी माणसाची परचेसिंग पॉवरची जी कपॅसिटी आहे ती समजली, त्यांनी महिलांची परचेसिंग पॉवरची कपॅसिटी समजली आणि व्यासपीठ जे महिलेला दिलेलं आहे लोकांपर्यंत पोहोचवले आहे ते फॅब्युलस व्यासपीठ आहे. द वर्ल्ड इज योर्स, पूर्ण जग आपली वाट बघतंय आणि हे जग आपण एक चांगल्या रीतीने निर्माण करू शकतो. एक रोगप्रतिकारक शक्ती जी आज काळाची गरज आहे ती आपण निर्माण करायला स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि इतरांना मदत करू शकतो. मी नेहमीच गोष्टीने एंड करते, तर आजही मला गोष्टीनेच संपवायला आवडेल की रोगप्रतिकारक शक्ती, वेलनेस म्हणजे काय असावं. एकदा एका मोठ्या संस्थेने ठरवलं की आपण एक एक्झिबिशन लावूया आणि ह्या एक्झिबिशन मध्ये कॉम्पिटिशन पण ठेवूया. त्यांनी एक थीम दिली, त्या थीमचं असं होतं की अगदी शांतीचं, पीसफुलनेच एखादं जे चित्र असेल त्या चित्राला आपण करोडोचं बक्षीस देणं. आता हे जे चित्र ते निर्माण करेल त्याला एक्झिबिशन मध्ये तर वाव होणारच, आणि त्या एक्झिबिशन मार्फत त्याला कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा मोठं प्राइज देण्यात येईल. ह्याच्यामध्ये अनेक मीडियाज वर इन्वॉल्व, आणि त्या संस्थेने अनेक मीडियाजना आमंत्रण दिलेलं, तसंच अनेक मोठे मोठे दिग्गज त्याच्यामध्ये इन्वॉल्व होते. इट वॉज अ ग्रेट ह्यूज प्लॅटफॉर्म, आणि ह्या ग्रेट ह्यूज प्लॅटफॉर्मवर प्रत्येक चित्रकार स्वतःच काहीतरी कलाकारी सादर करण्याचा प्रयत्न करत होतो. एक्झिबिशन झालं, कॉम्पिटिशन झाली, जजेसने त्यांचे निर्णय ठरवले आणि मग एक कॉन्फरन्स बनवली, बोलवण्यात आली. त्याच्यामध्ये जे जजेसनी जे विनर्स काढले होते त्या विनर्सचं डिक्लेरेशन होतं. इट वॉज अ लार्ज अमाऊंट, खूप मोठी अमाऊंट ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होती, अँड एव्हरी वन वॉज लाईक अवेटेड की कोणाला एवढं मोठं प्राईज. प्राईज तर मोठंच होतं, पण त्याच्याही पेक्षा जी कलाकारी होती त्याच्यामध्ये त्या कलाकाराचं नाव, प्रसिद्धी जी होणार होती ती प्रचंड होती. आणि प्रत्येक जण ह्या कॉम्पिटिशनसाठी स्वतःचं काहीतरी वेगळं असं सुंदर असं सादर करण्याचा प्रयत्न केलेला. सगळ्यांनी एक्झिबिशन पाहिलेलं, आणि त्या एक्झिबिशन मध्ये सूर्य उगवताना एक चांगली अशी आध्यात्मिक शांती असलेलं, किंवा सूर्यास्ताच्या वेळेला एक पीसफुलनेस, संधिकाळ, त्यानंतर चांगली पक्ष्यांचे थवे उडतायत, संथ असं शांत पाणी, अनेक अशी चित्र होती की जी खूप खूप सुंदर सुंदर अप्रतिम अशी चित्र होती. आणि त्या चित्रांचं एक्झिबिशन मध्ये हे कॉम्पिटिशन झालेली होती. जेव्हा नाव डिक्लेअर करण्यात आलं, हु इज द विनर, त्या डिक्लेअर नावामध्ये जेव्हा त्या कलाकाराचं नाव घेण्यात आलं तेव्हा एव्हरी वन वॉज शॉक, कारण की त्याने काढलेलं जे चित्र होतं ते थीम मध्ये बसतच नव्हतं, अँड इट वॉज समथिंग विअर्ड. मग त्याच्यामध्ये मीडियाने हस्तक्षेप केला, इतर कलाकार एकमेकांशी कुजबुजू लागले की ज्याने थीमच पाळलेली नाहीये तर त्याला फर्स्ट प्राइज कसं मिळू शकतं. ज्याने थीमलाच ओव्हर क्रॉस केलंय त्याला एवढं लार्ज, एवढी प्रसिद्धी, एवढा पैसा, आणि हे चुकीचं आहे. दिस इज इनजस्टिस विथ द मेनी अदर लाईक यु नो आर्टिस्ट. आणि मीडियाने शेवटी ते जजेस होते, जे ऑर्गनायझर्स होते,
जी संस्था होती त्यांना सांगितलं, प्लीज तुम्ही आता हे बोलणं गरजेचं आहे की हे एक्झिबिशन तुम्ही जे मांडलेलं आहे, ही जी कॉम्पिटिशन मांडलेली आहे, त्याच्या थीमच्या एक्झॅक्ट ऑपोजिट ह्या आर्टिस्टने परफॉर्म केलंय, तरी तुम्ही त्याला फर्स्ट प्राइज दिलाय. तेव्हा त्या जजेसनी लोकांना मीडियाला सांगितलं, गो अँड सी द पिक्चर अगेन, ते चित्र पुन्हा बघा आणि तुम्ही बघा की ते चित्र फर्स्ट प्राइजला लायक आहे की नाही. जेव्हा सगळे चित्रकार आणि मीडिया त्या चित्रापर्यंत पोहोचले, त्यांनी त्याचं इंटरव्ह्यू पाहिलं, इंटरनल व्ह्यू पाहिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पूर्ण पूर्ण वादळ दाखवलेलं आहे, सगळी झाडं हेलावत आहेत, अतिशय पूर्ण परिसराची किंवा आजूबाजूच्या वातावरणाची अशी धूळ उडते आणि पूर्ण असं वादळ, चक्रीवादळ माजलेलं आहे. तिथे एक छोटस घर दाखवलंय आणि त्या घरामध्ये खिडकीमध्ये एक व्यक्ती उभी आहे आणि त्या व्यक्तीला त्यांनी बघितलं तर अतिशय शांत, स्तब्ध आणि अतिशय समाधानाचे जे शांतीचं जे प्रतीक त्याच्या चेहऱ्यावर होत, ते अतिशय अप्रतिम होत. त्या कलाकाराने अतिशय सुंदर असे शांतीचे भाव, जे समाधानाचे भाव त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काढले होते, ते अद्वितीय होते. आता तुमच्या लक्षात आलं, त्याने खरी थीम पाळली होती. जगामध्ये किती उलथापालथ चालली तरी तुमच्या मनामध्ये, तुमच्यामध्ये किती शांती आहे हे जास्ती महत्वाचं होतं. आणि त्याचसाठी त्या कलाकाराला पहिलं प्राइज मिळालं. तो एक उत्तम प्रसिद्ध असा कलाकार ठरला. कारण जगामध्ये किती उलथापालथ हो, जगामध्ये किती महामारी हो, किती व्हायरसेस हो, काही हो, पण तुम्ही आतून शांत आहात का? तुम्ही आतून मजबूत आहात का? तुमचं घर मजबूत आहे का? तुमचा परिवार मजबूत आहे का? हे जास्ती महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढचं मजबूत आयुष्य मिळत असतं. ते जसं चित्र हे नाविन्यपूर्ण होतं, त्या चित्रामध्ये जे समाधान होतं, दॅट इज वेलनेस, दॅट इज युअर इम्युन सिस्टम, तुमची रोगप्रतिकारक शक्ती. आणि तशीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला आज आणि उद्याला मजबूत ठेवू शकते, जिवंत ठेवू शकते, जागृत आणि समृद्ध ठेवू शकते. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन, विनंती करेन, शांती ही बाहेर नाही आहे तर ती आतमध्ये आहे. वेलनेस हा बाहेर नाही आहे, आर्टिफिशियल नाही आहे, इट इज इनसाइड. जसं त्या चित्रामध्ये तो व्यक्ती एकदम पीसफुल होता, शांत होता, तसंच आपण सुद्धा मजबूत राहणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच, तुम्ही इतका वेळ मला ऐकलं, थोडा जास्ती वेळ मी घेतला, पण मला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं ते मी आतापर्यंत पोहोचवलं. आणि आपल्या मार्फत एक हा वसा आहे, एक व्रत आहे की एकाला कळलं तर एकाने पाच लोकांपर्यंत पोहोचवणं, जसं आपण पाच सवाष्णी बोलवतो तसं पाच लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपण मिशन म्हणून घेऊया. आणि हीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला आणि इतरांपर्यंत मिळावी हीच मी इच्छा व्यक्त करते. आणि थँक्यू सो मच. पुढचं आपलं सेशन आपण ठरवूया कधी करायचं. एखादं सजेशन तुमच्याकडून आलं तर मला आनंद वाटेल. एखादं पर्टिक्युलर टॉपिक जर काय तुम्हाला हवा असेल तर आय वुड लाईक टू टॉक ऑन दॅट, थोडा त्याच्यावर अभ्यास करता येईल. आणि मोहिनी मॅडम, थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू ऑल, सॉरी, ओव्हर टू यू. हॅलो मॅम, बिग बिग थँक्यू फॉर दिस ग्रेट सेशन. एवढं सुंदर.